नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड प्रदक्षिणा कम्प्लीट केली होती, ती STF या ग्रुपबरोबर केली होती. तर सुरेंद्र सर आमच्या बरोबर होते, तर त्यांनी आम्हाला एवढ्या सुंदर प्रकारे झाडापणांची माहिती दिली. आपण नेहमी जंगलामध्ये फिरतो पण ती झाडं कोणती आहेत, काय झाडं आहेत, त्याचं आपण लक्ष न देता पुढे निघून जातो आणि त्याची आपल्याला काहीच माहिती नसते. पण सुरेंद्र सरांनी जी माहिती दिली आहे ती फार उपयोगी आहे आणि आम्ही कधीही ऐकली नव्हती, त्याबद्दल त्यांचे आभार. आता आपण व्हिडिओ बघूया, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या झाडांची माहिती कळेल. आणि म्हणजे रक्तचंदनासारखं? हा, एवढं नाही पण थोडं लाल असतं. करमळ? करमळ. हा, वेगळंच झाड बघितलं मी आजपर्यंत, असं बघितलं नव्हतं एवढं मोठं. पानं भरपूर मोठी आहे. मोठी पानं पण मोठी आहे आणि पानाचा जो प्रॉब्लेम पण हो फार मोठा आहे. जे आपली सागाची असतात ना, तशीच, पण हे जरा लांबट अशी आहे, पसरट. चांदाडा. चांदाडा. तुम्ही उन्हाळ्यात कधी करवंद खाल्ली असेल तर एका पान. हा, या पानाचा. बरोबर. ओके. हे फ्लेम ऑफ द फॉरेस्ट. काय ते ओळखा बरं, कोण आहे का जाणकार? पळस. हा, पळस आहे. पळसाला पाणी ती पळस कुंडला मोठी पानं आहेत ना, याला पॉलिश पेपर असं पण म्हणतात. काय खर थर? खरखर. खरखर पॉलिश पेपर. तिथे तुम्हाला वाटांचं कन्फ्युजन आहे की अरे कुठल्या वाटेला जायचं, या वाटेला जायचं की या वाटेला. तर आपण जनरली मळलेली वाट चूज करतो. मळलेली वाट चूज करतो तर आपली वाट बरोबर आहे की नाही हे ओळखायचं. एक चांगलं तुम्हाला खून सांगतो, तो म्हणजे कोयता. तर जंगलातून जो माणूस जातो तो ज्या प्राचीन किंवा मळलेल्या वाटेवर जातो ना, तर तो वाटेला कोयता लावत जातो. आणि त्याचे हे काप्स असतात बघा, असे शार्प बघा समोर येते, त्याच्यावरून ती वाट ओळखायची. जरी खुणा नाही मारलेल्या असल्या ना, तरी बघा हे असे काप्स असतात, शार्प काप. कुठल्या गेलं बघा तुम्ही ब्रांचला, हे बघा इकडे बघा. हे नॅचरल नसतात, हे आर्टिफिशियल आहे. तर त्याच्यावर ओळखायचं की वाट बरोबर आहे. खास कुजली. खास कुजली. खास कुजली. या या इकडे, पुढे या थोड्या. नका हात लावू, ते क्लिअर करतात. नाही राहू दे, पुढे थोडं माग पुढे या ना, सगळ्यांनी येऊ द्या थोडं पुढे. चिंचा आहे, चिंचा मस्त पैकी, हिरव्या हिरव्या चिंचा, पिकलेल्या चिंचा. या या पुढे, आंबट गोड चिंचा. थोडस बाजू आजूबाजूला सगळ्यांना दिसेल अशी जागा. नाही हात लावणार. मित्रांनो, ह्या समोर ज्या एस आकाराच्या शेंगा दिसत आहेत तुमच्या, बरं का, ह्या वेलीच्या शेंगा आहेत. वेली? वेल, वेल झाड नाही आहे, वेल आहे. ह्या शेंगा ज्या एस आकाराच्या दिसतात ना, याच्या खाज खुजली, काचल्या खाज खुईली म्हणतात त्याला, खाज खुईली, बरं का. तर ह्या त्याच्या शेंगा आहेत. त्याचे जे काटे आहेत, नुसता तुम्ही एवढा जरी टच केला ना, एवढा अगदी थोडासा, तरी ते तुमच्या हातावर येतात आणि तुम्ही रब केलं की ते आत जातात. त्याला जर ते काटे चिटकले तुमच्या लक्षात आलं, तर रुमाल घ्यायचा आणि हळू 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 त्याला काढत बसायचं, असं त्याचं हे आहे. तर ह्याच्या बिया ज्या आहेत ना खाज खुजलीला, ह्या आयुर्वेदात वापरतात. वाजवलं ना, खुळखुळ आहे बघा, वाजलं का, खुळखुळा खुळखुळा. लहान मुलांच्या हातात त्या शेंगा ज्या आहेत ना, बघा ह्या, ते सोडा सोडा, हे ना येतो का आवाज? येतोय. सुकल्यानंतर, सुकल्यानंतर येतो. ह्या ज्या आहेत ना, ह्या जंगली वेली आहेत. ओके, बरं का. ह्या लांबीनी अतिशय लांबपर्यंत जातात. म्हणजे माझा अनुभव असा आहे की ह्या 200-200 मीटरपर्यंत लांब जातात. म्हणजे झाड त्या कोपऱ्याला आणि फुलं त्या 200 मीटर लांब. तर त्यांचा झाडाझाडांहून प्रवास असतो. म्हणजे त्या झाडाला कॅपिलरी ॲक्शननी जमिनीतलं पाणी शोषायचं आणि ते 200 मीटरपर्यंत पोचवायचं, हे त्याच्यासाठी खूप अवघड होतं.
म्हणून त्याला निसर्गाने एक देणगी दिली आणि त्याला जागोजागी ह्या अशा मुळ्या दिल्या. ओके. या मुळ्या काय करतात की जिथे 3000 मिलीमीटर 6 महिने पाऊस पडतो तर त्या हवेतल्या हवेत त्याच्यावर जे पाणी येतं ते आतमध्ये शोषण घेऊन त्या पुढे पाठवतात. हिवाळ्यात दव पडते. हा म्हणजे ह्या झाडाला ह्या वेलींना हा जरी 200 मीटर 300 मीटर लांब गेला तरी पार त्याला मुळांपासून वर पाणी न्यायची गरज नाही लागत. बरोबर. त्याला तो जिथं जिथं पसरतो तसं तसं त्याला ते पाण्याची नॅचरल पाइपलाईन. हा आणि ही मुळं कधी जमिनीपर्यंत जात नाही हे लक्षात ठेवा. हवेतच हवेतच. हे जे झाड आहे ना याचं नाव आहे कुंकू फळ. जे जुन्या काळी जे कुंकू बनत होतं ना ते ह्याच्या बियांपासून बनत होतं. आणि आत्ता तुम्हाला काही कुंकूची फळं अशी रस्त्यावर पडताना दिसतील मी दाखवेन तुम्हाला. ती हातावर रगडली तुम्हाला कुंकू त्याच्यातून नॅचरल कुंकू मिळतं. जे तुम्ही आज जे कुंकू वापरता ना ते केमिकलचं कुंकू. आणि हे जे ह्याचं जे कुंकू येतं ना ते नॅचरल ओरिजिनल असं असतो. माझ्या भाऊच्या हातावर 4000 रुपये अगदी तुम्हाला 100 ग्रॅम 200 ग्रॅम कुंकू ओरिजिनल कुंकू जे आहे ते मिळेल. ह्यात पानांचं वैशिष्ट्य असं की याचं जर पान तुम्ही उलटं केलं ना तर याचं रेड व्हॅनिशन दिसेल बघा तुम्हाला. हो दिसतं थोडं थोडं रेड व्हॅनिशन दिसेल बघा. लाल पान उलटं केलं ना तर लाल रंगाची शेड दिसेल बघा तुम्ही. बघा तुम्ही रेड व्हॅनिशन दिसेल असं जर तिरकं करून बघ. हो दिसतंय. रक्ताच्या शिरा जशा दिसतात ना तशा त्या दिसतील तुम्हाला. आणि हे घाटमध्ये मोठं झाड मी तुम्हाला दाखवेल आणि त्याची कुंकूची फळं पण तुम्हाला मी अनुभवायला. मी चित्रकूटच्या जंगलात पण बघितलेले भरपूर आहे कुंकू फळ. त्याचं नाव बामणी. बामणी. ओके. बामणी ही सह्याद्रीमधली तशी प्रमुख वनस्पती आहे आणि हिच्या तुऱ्यांवरून तिला ओळखता येतं की ती बामणी आहे. ओके. काय आयुर्वेदिक असा आहे का त्याचा? हा तो उपयोग तुम्ही गुगलला सर. ठीक आहे ठीक आहे. बामणी. ओके. हे जे आहे ना हे दिंडा. बिंडा. दिंडा. 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 ओके. कान फुटी. कान फुटी. आणि सगळ्यांनी या एक विषयी झाड दाखवतो तुम्हाला जे खूप कॉस्टली आहे. ऐका जरा सगळ्यांनी जेव्हा हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकेने 1945 बॉम्ब टाकले तर त्याच्यामधून जे किरणोत्सर्ग झाला तर हजारो जापनीज हे किरणोत्सर्गाने कॅन्सरग्रस्त झाले. तर त्या कॅन्सरग्रस्तांवरती ही एक प्रमुख वनस्पती आहे जी सह्याद्रीमध्ये आढळते. तिचं नाव आहे नरक्या. नरक्या जी आत्ता तुमच्या समोर आहे ही जी वनस्पती आहे तिचं नाव आहे नरक्या. ही समोर आहे ती. हां. ओके. या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं आहे की ही सह्याद्रीमधून गायब झाली. हो. प्रचंड प्रमाणात तिची तस्करी होते. तिची पावडर 40,000 रुपये किलो आहे. बापरे. 40,000 रुपये किलो. नरक्या तिची खूप मोठ्या प्रमाणात तस्करी झाली आणि सह्याद्रीतून वनस्पती नष्ट झाली. ही जी वनस्पती आहे हिचं नाव कोंबड नक्की. या वनस्पतीचं वैशिष्ट्य असं की उन्हात येत नाही. सावलीतच वाटते वेगळं. कोंबड नक्की वेगळी. गल्लत करू नका. नेचे ही फर आहे. फर जाती ती. ओके. ही औषधी वनस्पती आहे कोंबड नक्की. हिची जी पानं आहेत ना अशी कोंबड्यांच्या नख्यासारखी असतात. ओके. ही सावलीतच येते. ओके. नेचे जे आहे त्याला प्रचंड ऊन लागतं. हिला ऊन चालत नाही. तिथे उपयोग आहे. आणि ही सह्याद्रीमध्ये तिथे जिथे 3000 मिलीमीटर पाऊस पडतो तिथेच ती तुम्हाला ही देशावर कुठेही आढळणार. मगाशी मी एका वनस्पतीचा परिचय करून दिला होता. ती रस्त्यावर होती पण अशी जरा दूर होती. तिच्या पानांना हात लावता येत नव्हता. तर हिथंही आता ही वनस्पती आहे जिचं नाव मगाशी सांगितलं होतं आत्ता परत सांगतो. तिचं नाव खर. त्याचं पॉलिश पेपर असं पण त्याला म्हणतो. तुम्ही तिच्या पानांना हात लावा म्हणजे तुम्हाला अनुभूती होईल की ती खरंच खरखर आहे. आणि आवाज पण येते खरं. हां. ते पान तोडून तुम्ही गालावर जरी फिरवलं तरी लक्षात येईल खरखर आहे. पॉलिश पेपर म्हणजे मगाशी एकदम मुलायम बघितलं. बघा ना हात लावून निसर्ग कसा. हां निसर्गाची कमाल. पानाला हात लावा प्रत्येकाने अनुभूती घ्या. हां खर. तुमच्या स्त्रियांच्या औषध आहे.
सौभाग्य सौभाग्य मित्रांनो, मगाशी जी मागा धरणं आपली जी चर्चा चालू होती ना, तर हे कुंकू फळाचं बी आणि ह्याला जे वरती लागलेलं आहे हे सगळं कुंकू आहे. कुंकू आहे, थांबा थांबा, कुंकू आहे बरं का. तर जे ओरिजिनल कुंकू आहे ना ते हे, ठीक आहे. मी आता याचा प्रयोग दाखवतो तुम्हाला ओरिजिनल कुंकूचा. तर हे पूर्वी घ्यायचं असं, याच्या बिया गोळा करायच्या आणि त्या रगडायच्या, त्या उन्हात उन्हात सुकून पण तुम्ही, आणि आपण स्त्रिया जो हळदीचा कार्यक्रम करतो लग्न समारंभात, तर तो पण मी तुम्हाला. गोरं कोण आहे सगळ्यात जास्त? माझ्याशिवाय मला असं वाटत नाही. भाऊ तर कालच गाडी येऊ झाला, नवीन बकरे पाहिजे. सरस्वती आहे वाटत नाही. नाही गोरे आले पाठीमध्ये तिकडे या, पुढे या, पुढे या. व्हायचंय का कोणाला? गोरे लोकांना बोलवलं, गोरे लोकांना पुढे बोलवलं. या मी आडनावाने गोरे फक्त. हे बघा गोरे आले. हे कुंकू फळ बघा, हे कुंकू लागलं बघा हातावर. मी रगडलं हे. हॅलो एक मिनिट, ठीक आहे. आता थोडस पाणी एखादा थेंब याच्यावर टाका. हा एक थेंब फक्त. दिसला का? तिकडे 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 कॅमेरा दिले लावू का? लावू पाहू मला इकडे मग ते येल्लो होत, लाल नाही होत. होता ना रियल कुंकू. हा मित्रांनो हे याला आहे ना थोडीशी भाऊ लावा बघा किती छान लागलं. सगळ्यात गोर असेल त्यांनी पुढे या. आता खाचकुजली चालू होणार. खाचकुजली लाल नाही उन्हात मॅडम इकडे बघा. अरे वा मस्तच होते. लग्नामध्ये लावायची राहिली होती. जे गोरे आहेत ना त्यांच्यावरती चांगली दिसते होती. लग्नामध्ये नको नको. आम्ही आम्ही व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड करतो ते पुरे आहे.